नमस्कार मित्रांनो, वी इंडिया केअर्समध्ये आपलं स्वागत आहे. मी नितीन गुंदेचा. आज तुम्हाला EDS मध्ये स्काय रिप्लेसमेंट कशी करायची याबद्दल सांगणार आहे. ओके, आपण पहिले EDS ओपन करूयात. पहा, मी इथे EDS ओपन करून ठेवलेलं आहे. त्यामध्ये एक ज्या क्लिपमध्ये मला स्काय रिप्लेसमेंट करायची आहे ती क्लिप आणि एक स्काय मी ऑलरेडी इथे घेऊन ठेवलं आहे. तुम्ही कोणतीही क्लिप, कोणताही स्काय घेऊ शकता. पहिल्यांदा आपण ती क्लिप टाईमलाईनवर घेऊयात, आपल्या लेअरवर एक नंबरच्या, आणि किती हवी आहे तेवढी ती क्लिप पहिली सिलेक्ट करून घेऊयात. मला ही क्लिप बस इथपर्यंत हवी आहे. ओके, इथपर्यंत घेऊयात आपण, आणि याच्या पुढचा भाग मी डिलीट करतो. ओके, तर या क्लिपमध्ये मला स्काय रिप्लेसमेंट करायची. हा स्काय खूप प्लेन दिसतो, ही क्लिप एकदम निर्जीव वाटते, तर आपण त्यामध्ये स्काय रिप्लेसमेंट केला, स्काय ॲड केला तर आणखी चांगली वाटेल. तर अगदी 2 मिनटात आपल्याला स्काय रिप्लेसमेंट करता येतं. काही ट्रिक्स मी तुम्हाला दाखवणार आहे, पाहून घ्या त्या. ठीक आहे, पहिल्यांदा आपण तर ह्याला थोडंसं कलर करेक्शन करून घेऊयात. पा, मी सिम्पल व्हिडिओ फिल्टर्समध्ये कलर करेक्शन फक्त कलर बॅलन्स घेतो आहे. कलर बॅलन्स घेऊन यामध्ये मी थोडासा कलर्स वाढवतो ह्याचे. ओके, थोडासा ब्राईटनेस आणि थोडासा कॉन्ट्रास्ट. ठीक आहे, ओके, ठीक आहे. हे पहा, अशी होती. ठीक आहे, तर थोडंसं कलर करेक्शन करून घेतलं मी, तुम्ही तुमच्या हिशोबाने करून घ्या. आणि या क्लिपची एक डुप्लिकेट क्लिप केली, आणखी एक क्लिप करून घेऊयात दुसऱ्या लेअरवर. ती कशी करायची तर सिम्पल, या क्लिपला पकडून ड्रॅग करून वरच्या लेअरला घ्या आणि कीबोर्डवर कंट्रोल बटन प्रेस करून ती क्लिप सोडा. ठीक आहे, आता ही क्लिप टाकल्यानंतर इफेक्टमध्ये जायचं आहे. इफेक्टमध्ये गेल्यानंतर व्हिडिओ फिल्टरमध्ये क्रोमिनन्सचा फिल्टर जो आहे तो आपण या क्लिपवर अप्लाय करूयात. आणि इथे इन्फॉर्मेशन बॉक्समध्ये आपला क्रोमिनन्स जो फिल्टर दिलेला आहे तो दिसेल, त्याला डबल क्लिक करा आणि त्याच्या सेटअपमध्ये जाऊयात. ठीक आहे, सिम्पल इथे हा आपला जो कलर पिकर आहे, हा कलर पिकर घेऊन आपण हा जो स्कायचा एरिया आहे तो एरिया पिक करून घेऊया. पण आपण इथे कोणताही भाग काहीच सिलेक्ट केलं नाही म्हणून आपल्याला तो जाणवत नाही, तर आपण ते जाणवण्यासाठी इथे शो की ऑन करूयात. पहा, हा कलर सिलेक्ट झाला आहे. तुम्हाला जर काही अजून शार्प वगैरे करायचं असेल तर तुम्ही की कलर किंवा कलर ल्युमिनन्समध्ये जाऊन बेस आणि रेंजला थोडंसं ॲडजस्ट करून तुम्हाला हवं तसं तुम्ही करून घेऊ शकता. ओके, ठीक आहे, मला वाटतं हे बेटर आहे. ओके, इथे आपण करूयात. ओके, ठीक आहे. आता यानंतर आपल्याला स्काय, जो स्काय आपल्याला त्यामध्ये टाकायचा आहे तो स्काय घ्यायचा आहे आणि याच्या वरच्या लेअरला सोडायचा. याचा ऑडिओ आपण काढून टाकूयात आणि हा कुठून घ्यायचा आहे आपल्याला स्काय ते आपण ठरवूयात. मला वाटतं हा आपण इथून घेऊयात. तुम्ही याला इथपर्यंत असं क्रॉप करून घेतो आणि इथपर्यंत हवा आहे, इथपर्यंत ठेवून याचा पुढचा भाग मी डिलीट करतो. ओके, तर हा स्काय मला याच्यामध्ये रिप्लेस करायचा आहे. आता सिम्पल परत इफेक्टमध्ये जायचं आहे. इफेक्टमध्ये गेल्यानंतर खाली कीयर्स आहेत, पहा, कीयर्समधनं ट्रॅकमॅट जो जी की आहे ती ट्रॅकमॅट घ्यायची आणि ह्या स्कायवर सोडायची. जी स्कायची क्लिप आहे त्यावर सोडायची. पहा, आपला स्काय इथे आलेला आहे. आता आपण थोडंसं ह्या स्कायला ॲडजस्ट करून घेऊयात कारण तो चांगला वाटला पाहिजे पाहायला. तर सिम्पल आपण त्या स्कायच्या क्लिपच्या लेआउटरमध्ये जाऊयात आणि आपल्याला हवा तसा छोटा मोठा करून कोणता भाग आपल्याला चांगला वाटेल वगैरे असं फायनल करून आपण ते तिथे ठेवू शकतो. ओके, मी या पद्धतीने केला. तुम्ही पाहू शकता स्काय रिप्लेसमेंट झालेलं आहे. या ठिकाणी पहा, तुम्हाला थोडंसं जाणवत असेल
म्हणजे एवढं काही क्लिअर झालेलं नाही, थोडंसं इथे जाणवतो आहे की आपण काय बदललेलं आहे. तर हे क्लिअर करण्यासाठी आणखी एक तुम्हाला मी गोष्ट सांगतो, या स्कायवर आपण एक मास्क ॲप्लाय करूयात. व्हिडिओ फिल्टरमध्ये जायचं, परत मास्क स्कायवर ॲप्लाय केला, डबल क्लिक. सिम्पल तुम्ही पेन टूल घ्या किंवा कोणताही तुम्हाला जो वाटतो तो घ्या आणि एक मास्क करा तिथे. सिम्पल तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोडंसं आपण ह्याला लॉक खोलून या पद्धतीने स्ट्रेच करून घेऊयात. ओके, आपल्या त्या किती प्रमाणात तो स्काय आहे त्याप्रमाणात आपण त्याला अप्लाय करूयात. आणि आउटसाईड फिल्टरला इथे ऑपेसिटी झिरो करूयात आपण. ठीक आहे, आउटसाईड फिल्टरची ऑपेसिटी झिरो केली आहे आणि सॉफ्ट ऑन करून इथे मी देतो आहे 200. ओके, आणि ह्याला करतो मी ओके. आता आपण पाहूयात काही झालं आहे का फरक. नाही, अजून थोडं वरती हवं आहे मास्क. तर आपण ह्याला अजून थोडासा असा वरती घेऊयात. ओके, पाहूयात. ओके, अजून थोडासा खाली घेऊ. ओके, पहा मित्रांनो, आपला स्काय रिप्लेसमेंट आता पहा, ते कुठंही काही जाणवत नाही आहे. ओके, कसं वाटतं आहे तुम्हाला स्काय रिप्लेसमेंट किती वेळ लागला आपल्याला करायला. आणि आपण पाहूयात की ओरिजिनल क्लिप कशी होती आणि स्काय रिप्लेसमेंट केल्यानंतर कशी झाली आहे ती. आपण पाहू शकतो, मी ही क्लिप वरती घेतो. ओके, हे पहा, ही ओरिजिनल क्लिप आहे आणि स्काय रिप्लेसमेंट चा आपण कलर बॅलन्स काढून टाकू. ही ओरिजिनल क्लिप आहे आपली. ओके, आता पहा, ही क्लिप अशी होती अशी झाली, फरक जाणवतो आहे. तर मग करता येईल तुम्हाला स्काय रिप्लेसमेंट? मला वाटतं काही अवघड नाही आहे, करता येऊ शकतं. आणि मी EDS 9 केलं आहे, म्हणजे हे EDS 9 होतं असं नाही, हे अगदी तुम्ही EDS 7, 8, 9 कोणत्याही व्हर्जनला करू शकता. तर आजच ह्याचा ट्राय करा, काही अडचण असेल तर मला तुम्ही कमेंट करू शकता. हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा. माझी सांगण्याची पद्धत आवडली असेल तर तेही कमेंट करा, सांगण्याच्या पद्धतीमध्ये काही बदल हवे असतील तर तेही कमेंट करा, लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. मी आहेच आहे, माझा व्ही मीडिया केअर्स हेल्प डेस्क सदैव आहे. जे मेंबर्स आहेत ते वेलकम, जे नाही आहेत ज्यांना इच्छा असेल ते मेंबर्स होऊ शकता. ठीक आहे, ह्याचे जे काही डिटेल्स असतील ते तुम्ही मला मॅसेज करा, कमेंट करा, त्यामध्ये मी तुम्हाला देईलच. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा, माझ्या चॅनलला आठवणींनी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. आणि जर काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करा. धन्यवाद.